कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक इथे शालेय सहलीला निघालेल्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या बसबरोबरच चारचाकी वाहनांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक झाल्यानंतर हा जमाव फरार झालाय. मुस्लिम बोर्डिंग समोर हा सगळा प्रकार घडल्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आव्हान पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी केलंय. नेमकं काय घडलेलं आहे, पोलिसांनी काय आता खबरदारी घेतली? आज सायंकाळी 5 दरम्यान दसरा चौक येथील जे पार्किंग आहे त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी एका बसवर दगड मारलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळावर आलेले आहेत. या घटनेचं गुन्हा दाखल करण्याचं काम आता चालू आहे. आरोपींचा पण शोध घेण्याकामी विविध जे टीम आहेत ते रवाना केलेले आहेत. येथील CCTV असेल किंवा इतर माहिती असेल त्या माध्यमातून तत्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शहरवासियांना माझं आव्हान आहे की कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आल्यानंतर प्रशासनाशी संपर्क साधावा, त्याची खरी खोटी शहानिशा करावी आणि कुठलीही अफवा पसरवू नये. एकूण किती गाड्या आहेत, काय नेमकं नुकसान झालेलं आहे, प्राथमिक काय दिसलं? प्राथमिक आपल्याला जी महामंडळाची बस आहे पाठीमागची काच फुटलेली दिसलेली आहे. आता ते किती नुकसान झालेलं आहे याचं माहिती इतर तपासामध्ये आणि आपण ज्यावेळेस फिर्याद वगैरे दाखल करू त्यावेळेस सविस्तर आपल्याला घेता येईल.